शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. विधानसभेमध्ये आज विरोधक म्हणून तुमची भूमिका नेमकी कशी असेल? खरं तर विधानसभेमध्ये आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीने आम्ही प्रश्न मांडले होते आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना बजेटच्या प्रश्नाला तरतूद, खरं तर आता शासन कर्जबाजारी आहे. शासनाने हजारो कोटीची देयक ही ठेकेदारांची शासन द्यायची आहे. असं असताना आता निवडणुकीच्या कालावधीमध्येसाठी मोठी योजना ही लेक लाडकी योजना आणण्याचा प्रयत्न शासन करते आणि त्याचा वापर राजकीय गोष्टीसाठी करते, याला आमचा विरोध राहील. त्या संदर्भात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये विषय घेऊ. आज मच्छीमारांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये आज लक्षवेधी मांडले आहेत. त्या संदर्भात आम्ही सरकारचं लक्ष वेधणार आहोत. नवाब मलिक यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. अजित पवार यांच्या बैठकीमध्ये ते उपस्थित होते. ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीस यांनीच विरोध केला होता, भाजपनं विरोध केला होता की बॉम्बस्फोटाचे आरोपी आहेत, बॉम्बस्फोटातील आरोपींना ज्यांनी मदत केली, ज्यांच्याकडून जमीन विकत घेतली, ते आम्हाला नको, हिंदुत्वाला ते नकोसे आहेत, असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं. तर आता नेमकं कसं पाहता याकडे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खरं तर आता आपण बघितलं असाल की विधान परिषदेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला मताची गरज आहे. खरं तर याआधी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला एक आरोपी आमच्या उमेदवार झाला तर केवढं राजकारण करण्यात आलं, परंतु आज नवाब मलिकचं मत महायुतीच्या सरकारला देणार की कोणाला देणार आहेत आणि नवाब मलिक आज कशा पद्धतीने आपल्या बैठकीला हजर आहेत महायुतीच्या, आणि त्यामुळे खरं तर सरकारने आता ह्याचा, खरं तर देवेंद्र फडणवीसने आणि भाजपने ह्याचा जाहीर वाच्यता केली पाहिजे की आपण नवाब मलिकांचं मत घेणार की नाही घेणार आहोत, नवाब मलिक कोणाला मत देणार आहेत, नवाब मलिक कोणावर बसणार आहेत, नवाब मलिक कोणत्या विधान परिषदेमध्ये कोणत्या उमेदवाराला साथ देणार आहेत, हे खरं तर जाहीर करण्याची आज जबाबदारी जे आमचे आरोप करतायत ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आहे. नक्कीच, पण या ठिकाणी राजकारण होतं असं म्हणावं आणि केवळ स्वार्थाचं राजकारण केलं जातं भाजपकडून? नाही, खरं तर भाजपचं नेहमीच स्वार्थाचं राजकारण आहे. आपल्याला गरज असेल त्या लोकांना घ्यायचं, मोहम्मद मुफ्ती बरोबर युती करायची आणि आम्ही जर कोणावर केली तर मात्र त्याच्यावर आरोप करायचे. आज खरं तर नवाब मलिकांच्या माध्यमातून आज स्पष्ट केलं पाहिजे नवाब मलिकांची कोणावर आहेत, नवाब मलिक कोणाला मत देणार आहेत, नवाब मलिक विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये कोणत्या बैठकीला जातात, कोणावर बसतात, हे आज लोकांसमोर स्पष्ट झालं पाहिजे. 11 जागा आहेत विधान परिषदेच्या, 12 उमेदवार आहेत, विकेट कोणाची पडेल असं वाटतं? नाही, खरं तर या जागा बिनविरोध होण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांचा आहे आणि शिवसेनेचा घोडदर सुरू असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे, त्यासाठी आम्ही तजवीज केलेली आहे आणि आमचे उमेदवार मिलिंद नारळीकर निवडून येतील. तुम्ही निवडून येतील म्हणतात, पण त्यासोबतच म्हणतात की बिनविरोध व्हायला पाहिजे, मग माघार कोणी घ्यायला पाहिजे? नाही, आम्ही माघारच घेणार, आमचा उमेदवार जाहीर झालेला आहे आणि तिसरे उमेदवार त्यांनासुद्धा उद्योजकांनी सांगितले की आम्हाला या निवडणुकीमध्ये आम्हाला निवडणुकीला लोकांसमोर जायचं आहे आणि खरं तर आज जी महायुतीमध्ये जो हे आहे उद्रेक आहे, मंत्रिपदाचा विस्ताराचा असू देत, आज लोकसभेची पार्श्वभूमी असू देत, त्यामुळे निश्चितपणे त्यातले काही आमदार हे आम्हाला मतदान करतील. नक्कीच, आपण पाहतोय या ठिकाणी आता पायऱ्यांवर आंदोलन सत्ताधारी जे आहेत ते सुद्धा, विरोधक जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी इथे आंदोलन करताना पाहायला मिळाले. सत्ताधारी जर आंदोलन असतील तर सत्ताधारी कशाला म्हणायचं? आपण एखादी गोष्ट सत्तेत असताना सुद्धा मिळवू शकत नाही आणि आम्हाला विरोध करण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि त्यामुळे सत्ताधारी ह्यामध्ये राजकारण करण्यात. नक्कीच, एक शेवटचा प्रश्न आहे, महायुतीच्या सर्व प्रवक्त्यांना महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका अशी समज आता देण्यात आलेली आहे. नाही, त्यांनी कितीही म्हटली तरी महायुतीमध्ये तेढ आहेच, महायुतीमध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अजित पवार कोणाला नकोसे झाले आहेत, कोणाला शिंदेची शिवसेना नको झाली आहे, कोणाला भाजपचा आता जो विरोधाभास आहे तो नकोसा झाला आहे, त्यामुळे महायुतीमध्ये आता विरोधाभास निर्माण झालेला आहे, तो किती थांबवला तरी तो आता थांबणार नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.